नमस्कार, मी मयुरी ओंबासे, तुम्ही पाहता आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि माझ्या सोबत आहे। नमस्कार, मी करण सिंह पवार। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण निवडणुकीत कळेल। अजित पवार गटाला उद्देशून शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलं। लोकांच्या मनात कोण निवडणुकीत कळेल असं पवारांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण यावरून झुंपलेली असतानाच आता शरद पवारांनी अध्यक्षपदाचा निर्णय लोकांच्या कोर्टात सोपवलेला आहे। राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण हे निवडणुकीत कळेल, शिवाय लोकांच्या मनात कोण हे देखील लवकरच कळेल असं देखील यावेळी शरद पवारांनी अजित पवार गटाला उद्देशून म्हटलं। महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण हे सर्वांच्या लोकांना माहिती आणि त्यामुळं लोकांची भावना ही अनुकूल आहे असं जे आमचे लोक सांगतात त्याच्यात तथ्य आहे। मला काय असं वाटत नाही त्यासंबंधीचं स्वच्छ चित्र या तालुक्याच्या जनतेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काय सांगितलं आहे त्याचं माहिती जातील असं मला वाटत नाही। आणि माझी माहिती अशी की जुन्या तालुक्याच्या लोकांनी बहुसंख्य लोकांनी कोणत्या रस्त्याने जाणं हिताचं या संबंधीचं मार्गदर्शन केलं आहे। विद्यमान आमदार तटस्थ आहेत, आगामी काळात ही जागा काँग्रेससाठी सुटेल का? तुम्हाला सांगितलं ना त्याचं उत्तर मी आता देईल। पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व राहते शिवसेना, त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि ज्या पक्षाचा मी संस्थापक आहे तो पक्ष आणि एकत्रित निवडणुकीला जाणार आणि त्याच्यामध्ये साधारणतः आमचं सूच आहे त्यानुसार ही जागा जुन्नरची ही ज्याचा मी अध्यक्ष आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे।